सजग नागरिक टाइम्सच्या बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा। सजग नागरिक टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे। ईडी द्वारे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI ची बँक खाती सील केल्याने त्यांनी केले आंदोलन। ईडी ने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ची देशभरातील 33 बँक खाती सील केल्याने PFI च्या कार्यकर्त्यांकडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून संताप व्यक्त करण्यात आले, तसेच ईडी च्या कारभाराविषयी घोषणाही देण्यात आले। ईडीचे प्रदर्शनासाठी आम्ही आलोत PFI तर्फे, कारण ईडीने आमचे 33 अकाउंट्स बंद केलेत। ही पॉप्युलर फ्रंट ही सामाजिक स्तरावर काम करणारी एक संस्था आहे। विजय मल्ल्या करोडोचं नुकसान करून घेऊन पळून गेला, नीरव मोदी करोडोचं नुकसान करून गेला, तर त्यांचे अकाउंट सील नाही झाले। परंतु सामाजिक स्तरावर काम करणारी ही संस्था कोरोनाच्या काळात हिंदू मुस्लिम सर्वांचे अंत्यसंस्कार यांनी केले। जी मुलं शाळेत जातात परंतु त्यांच्याकडं पुरेसा पैसा नाही, हालाकीचे आहेत, अशा मुलांसाठी शिष्यवृत्ती स्कॉलरशिपसुद्धा या PFI कडून दिले जातात। स्कूल चलोचा प्रोग्राम राबवला जातो। आपण पाहिलं असेल की कोकण, कोल्हापूर, सांगली या भागात जेव्हा पूर आले होते तेव्हा हे PFI चे मेंबर तिथं आपले स्वतःचा पैसा खर्च करून त्या लोकांच्या मदतीसाठी गेले होते। आणि स्वतःचा पैसा खर्च करून जी संस्था सामाजिक कार्य करते त्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांसोबतच्या तुम्ही अकाउंट बंद करता आणि जे देशाचं नुकसान करते त्या लोकांना तुम्ही मोकळं सोडले, तर ईडी ही RSS ची एक सुपारी किलर आहे। सजग नागरिक टाइम्सच्या बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा।